केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईमुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिग्रस्त तहसील कार्यालयात धरणे आंदोलन केले. 5 राज्यात निवडणूक झाल्या त्यात राहुल गांधींनी आधीच सांगितले होते की या 5 राज्याच्या निवडणुकांचे निकाल आल्यावर देशामध्ये महागाईचा विस्फोट होणार आहे आणि तसंच झालं. या महागाईमुळे सर्वसामान्याचा करबंड मोडला असून अपयशी केंद्र सरकारने यावर लक्ष घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. नाहीतर काँग्रेसने रस्त्यावर येऊन जन आंदोलन चढेल असा इशारा देखील देण्यात आला. या 8 वर्षात 2022 पर्यंत BJP सरकारच्या या हुकूमशाही शेतकरी विरोधी कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी विरोधी या जनसामान्यांना पेट्रोलपासून अन्नधान्यापासून तेलापासून गॅसपर्यंत जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत गोर गरिबांच्या खऱ्या अर्थाने या वस्तूवर या मोदी सरकारने केलेली वाढ ही गरिबाची फार मोठी हानी आहे. या सरकारने गरिबावर शेतकऱ्यावर खऱ्या अर्थाने कामगारावर आणि बेरोजगारावर केलेला अन्याय या 7 वर्षात या जनतेने सहन केलेला आहे. या विरोधात महाराष्ट्राच्या काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही महागाई विरोधात हे धरणे आंदोलन आज दिग्रस येते. मागच्या महिन्यामध्ये जे 5 राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहे या निवडणुका अगोदरच आमचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलं होतं की ह्या 5 राज्याचे निकाल आल्यानंतर देशामध्ये महागाईचा विस्फोट होणार आहे व आमच्या नेत्यांनी जसं सांगितलं तसंच झालेलं आहे. आज सद्यस्थितीमध्ये घरगुती गॅस हा 1000 वरती झालेल्या याची किमती आहे. आज पेट्रोल डिझेल यांचे भाव गगनाला छूत आहे. ह्यामुळे सर्वसामान्य जनतेचा जगणं हा कठीण झालेला आहे. ह्यामुळे सर्वसामान्याचा कंबरडा मोडला गेलेला आहे. हे सर्व महागाईचा दरवाढीचा श्रेय हा अपयशी केंद्र सरकारला जाते. सरकारने आणि या मोदी सरकारने हुकूमशहा बनून संपूर्ण देशामध्ये जे महागाई वाढवलेली आहे या महागाईचा विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये आंदोलन आजच्या दिवसभर करण्याचा ठरवलेला आहे. आणि या आंदोलनाची प्रतिकृती दिग्रस मतदारसंघामध्ये आज रोजी दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र संजय शंकर जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले भारत देशमुख सलीम पठाण ठिकाणी आपल्या समोर बोलत आहो आणि जबाबदारीने बोलत आहो. आज देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव आहे हे सर्वश्रुत आहे. या हुकूमशहा मोदी सरकार आज या देशामध्ये गरिबाचा कंबर मोडलेला आहे. VKB न्यूज साठी यवतमाळवरून अजित महेंद्रेची रिपोर्ट.